नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो, शर्यत प्रेमींसाठी खुशखबर आहे, ती म्हणजे अशी, चाळीसगावमध्ये बबलूभाऊ सोनवणे यांची नवीन म्हैसूर वासरांची गाडी येणार आहे. मित्रांनो, बबलूभाऊ सोनवणे यांची म्हैसूर वासरांची गाडी ही डायरेक्ट तामिळनाडूहून चाळीसगावमध्ये येणार आहे. चाळीसगावमध्ये ही कृषी उत्पन्न बाजार समिती समोर 80 फुटी रोडच्या समोर म्हसोबा मंदिरजवळ बबलूभाऊ सोनवणे यांच्या शेडवरती ही गाडी येणार आहे. तर मित्रांनो, या गाडीमध्ये जी क्वालिटी असणार आहे ही क्वालिटी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, गाडीमध्ये सगळे आदत म्हैसूर जातीचे वासर येणार आहे, जी डायरेक्ट तामिळनाडूची खरेदी असणार आहे. मित्रांनो, जिथली त्यांची पैदास आहे तिथली खरेदी मित्रांनो तुम्हाला चाळीसगावमध्ये बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, बबलूभाऊ सोनवणेच्या गाडीचे जे व्हिडिओ आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती नेहमीच बघत असाल, तर ज्या किमती वगैरे तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून किमती काय असणार ते तुमच्या लक्षात येऊन जाईल. हे गाडीच्या वासरांची किंमत वगैरे काय असते मित्रांनो, ह्या गाडीला जी किंमत असते ॲव्हरेजली 35,000 पुढे तर जवळपास 51-61,000 मित्रांनो वासरांची किमती वगैरे असतात गाडीमध्ये. बाकी क्वालिटी बघून किंमत असणार आहे. सगळे वासरू हे 8 महिन्याचे पुढचे तर 15 महिन्यातल्या आतले वासरं सगळे असतील मित्रांनो. तर गाडीमध्ये टोटल 22 ते 24 वासरं असणार आहेत. सगळे वासरं आदत असतील आणि वासरांचा पड वगैरे असेल किंवा करंट पण असेल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणारच आहे. पण त्याबरोबर मित्रांनो, गाडी ही 1 सप्टेंबर 2024 रोजी म्हणजेच रविवारी चाळीसगावमध्ये गाडी येणार आहे. तर ज्याला कोणाला वासर घ्यायचे असतील तर पोळ्याच्या 1 दिवस अगोदर नक्की या, म्हणजे जेणेकरून तुमच्याकडे जर वासर नसेल तर पोळ्यापासून एक तुमची नवीन सुरुवात होणार आहे तुमच्या वासरांची. पोळा पोचला जाईल तुमच्याकडे पहिला पोळा वासरांचा, तर त्यांचा पहिलाच पोळा असणार आहे. कारण की वासर काही वासर 1 वर्षाचे देखील वासर नसणार आहे, तर तो पहिला पोळा मित्रांनो तुमच्याकडे असणार आहे. पण तुम्हाला घेण्यासाठी मित्रांनो चाळीसगावमध्ये यावं लागणार आहे. हे बघा वासरांची क्वालिटी वगैरे. आता हे बबलूभाऊ सोनवणे यांचे मामा आहेत, जे डायरेक्ट खरेदीला त्या साईडला गेलेले आहेत साऊथमध्ये. तर जर कोणाला घ्यायचे असतील तर बबलूभाऊ सोनवणे यांचा मोबाईल नंबर मी दिलेला आहे व्हिडिओच्या बरोबर. मित्रांनो, काही फोटो देखील आहेत जे तुम्हाला पुढे स्लाईड शोच्या माध्यमातून तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहेत. तर हे बघा वासरांचा पड वगैरे बघा, वासरांचा करंटपणा बघा, तुम्हाला बघायला भेटेल. तर हा तिथला जागेवरचा व्हिडिओ मित्रांनो, बघू शकतो तुम्ही वासर वगैरे, 1 नंबर क्वालिटी वासर बघा. तर मित्रांनो, बबलूभाऊ सोनवणेच्या गाडीला गर्दी वगैरे कायम नेहमीच तुम्हाला बघायला भेटते. कारण की जवळपास मित्रांनो महिन्यातनं 1 किंवा 2 गाड्या बबलूभाऊ सोनवणे आणत असतात. हे बघा वासरांचा पड वगैरे, 1 नंबर मित्रांनो. डायरेक्ट जातीचे वासरे आहेत, कर्नाटक तामिळनाडूचे वासरे असणार मित्रांनो, दोघी राज्यातले वासरे असतील ते बघू शकता तुम्ही. हे बघा. तर मित्रांनो, तिकडे कुठल्याही प्रकारचे बाजारातनं ते खरेदी करत नाही, डायरेक्टली स्वतः जाऊन तिकडे शेतकऱ्यांच्या घरून जी क्वालिटी त्यांना आवडते तशा तशा क्वालिटीचे वासरं, चांगल्या क्वालिटीचे वासरं आपल्या भागामध्ये आणत असतात, जेणेकरून ते वासरं पडतील आणि त्यांचं देखील नाव निघेल मित्रांनो. कारण की त्यांच्याकडचं वासरू पडतं आहे असं. आणि मित्रांनो, आत्तापर्यंत त्यांच्याकडचे भरपूर वासरं आलेले आहेत जे आज देखील मैदानामध्ये पडत आहेत. तर हे देखील मित्रांनो, त्यामुळे बबलूभाऊ सोनवणे यांच्या गाडीला भरपूर गर्दी असते वासरांसाठी. आणि मित्रांनो, वासरू आवडल्यावर जे बैलगाडा क्षेत्रातील बैलगाडा मालक आहेत त्यांना जो नाद असतो, त्या नादमुळे मित्रांनो जी वस्तू त्यांना आवडली तर त्या वस्तूला काहीही किंमत द्यायला ते तयार असतात. हे देखील तुम्ही आपल्या मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेले मित्रांनो. वासरं जवळपास 1,012 किलोमीटर अंतरावरनं चाळीसगावमध्ये येत असतात. पूर्ण प्रवास, संपूर्ण उभाच्या उभं तुम्हाला प्रवास ते बघायला भेटेल गाडीमध्ये येत असतात. तरी देखील खाली उतरल्यावर तुम्हाला त्यांचा जो चपटपणा आहे, जो ॲग्रेसिव्हपणा आहे, जो गरमपणा तुम्हाला वासरांचा बघायला भेटतो. हे बघा वासरचा पड बघा, हे बघा काय 1 नंबर वासर होतो मित्रांनो, ते देखील तुम्हाला बघायला भेटलं. बघायला नसेल भेटलं तर व्हिडिओ मागे स्किप करा, तो देखील तुम्हाला बघायला भेटेल. हे बघा शेपीचा गोंडा बघा, बघा मित्रांनो हा जागेवरचा स्पीड आहे. एवढा 1,012 किलोमीटर अंतरावरनं देखील वासर इथं येतात, त्यावेळी देखील मित्रांनो त्यांच्यामध्ये हाच स्पीड बघायला भेटतो. हा जो गुणधर्म हा तुम्हाला म्हैसूर जातीमध्ये बघायला भेटतो. हे बघा मित्रांनो, बाकी ज्याची आवड असते, कोणाला म्हैसूरमध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये उतरायचं असतं तर कोणाला खिल्लारमध्ये, तर कोणी मित्रांनो गावरानीमध्ये देखील उतरत असतो. पण मित्रांनो, जास्त करून ते मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला बैलगाडा क्षेत्रामध्ये जे वासर बघायला भेटतील ते म्हैसूर जातीचे बघायला भेटतील किंवा म्हैसूर क्रॉसमध्ये बघायला भेटतील. बाकी ज्याची त्याची आवड असते त्यानुसार ते वासर वगैरे खरेदी करत असतात. आता पुढे तुम्हाला फोटो बघायला भेटतील. फोटोमध्ये मित्रांनो तुम्हाला वासराचा देखणापणा, शिंगडी पगडी, हातपाय सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटेल. आणि फोटोची पोज कशी येते, वासराचे कान वगैरे कसे आहेत मित्रांनो, फोटोमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते. एक म्हणजे वासराची नजर, दुसरे म्हणजे वासराची कानं, त्याच्यावरनं समजतं की वासर हे किती ॲग्रेसिव्ह, किती चपड आणि किती गरम वासर असणार आहे.
हे बघा हे वासरं बघा कसं एकच नंबर कडक वासरं आहे, तर हे बघा. तर प्रत्येक वासराची मित्रांनो नजर ही खूप महत्त्वाची असते. नजर जेवढी टाईट जेवढी गरम तेवढा मित्रांनो वासरू ह्या पब्लिक साईडने जास्त पडणार असतो. हे बघा म्हटलं जातं की बैलगाडा क्षेत्रामध्ये जे पडणारं खोंड आहे हे जेवढं मारणार असतं तेवढं पब्लिक साईडने जास्त पडत असतं. कारण की मारणारं जे खोंड आहे हे पब्लिकला घाबरत नसतं, डायरेक्ट पब्लिकला चिरून पुढं पडत असतं. आणि जास्त करून बैलगाडा क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे की पब्लिक जे पडतं त्याला डिमांड खूप आहे, चारी कांदी जे फिट आहे त्याला जास्त डिमांड असतं. तर मित्रांनो तुम्ही वासर कितीही भारी घेऊन जा पण तुमच्याकडे जर त्याची टीप नसेल किंवा त्याचा सराव नसेल तर ते वासर तुमच्याकडे बनणार नाही. आणि कितीही हलकं घेऊन गेलं तर तुमच्याकडे टीप असेल आणि सगळ्या गोष्टी असतील सराव व्यायाम तर तुमच्याकडे मित्रांनो वासर नक्कीच पडणार आहे. कारण की तुम्ही पाहत आहेत बैलगाडा क्षेत्रामध्ये गावराणीपासून खिल्लार म्हैसूर सगळे पडत आहे. आणि मित्रांनो हे तर जातीचे वासर आहेत हे देखील जास्त पडतात तुम्हाला चांगलं माहिती आहे. तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ जवळपास 7.5 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे हा, त्याच्यामध्ये तुम्हाला फोटोज वगैरे पुढे पूर्ण बघायला भेटत आहे. तर चॅनलचं नाव सांगा, तुम्ही लांबून येता सांगा की बाबा आम्ही लांबून येणार आहेत, आम्हाला थोडा योग्य किमतीमध्ये 1000-2000 कमी करून आम्हाला वासरं द्या तर नक्कीच मित्रांनो कमी होईल. फक्त चॅनलचं नाव सांगा चला, जेणेकरून मित्रांनो अजून तुमच्या थ्रू दुसरे देखील कस्टमर चाळीसगावमध्ये येतील. हे बघा आणि म्हैसूर वासरं ज्या भागात नसतील ते देखील घेऊन जातील. तर मित्रांनो एक नंबर क्वालिटी वासर तुम्हाला बघायला भेटतात. हे बघा गळापट्टी वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला मित्रांनो बघायला भेटेल. मित्रांनो जवळपास 22 ते 24 वासर गाडीमध्ये असतात पण काही पारखी माणसं असे असतात की त्या गाडीतनं 1-2 वासर असं उचलतात की त्याला तोंडाची किंमत मित्रांनो ते देऊन जात असतात. कारण की हा एक देखील ओळख असते. हे बघा त्या वासर बघा केवढं एक नंबर वासर, हे देखील खांदा वगैरे सगळ्या गोष्टी त्या वासरमध्ये एकच नंबर होतं. तर हे बघा तर मित्रांनो जशी वस्तू असेल जसा माल असेल तसा मालाचा मोल असणार आहे. आणि जर तुम्हाला किमतीचा अंदाजा माहीत नसेल तर आपले काही मागील व्हिडिओ आहेत बबलू भाऊ सोनवणे यांचं नाव टाका आपल्या चॅनलवरती, तर तुम्हाला भरपूर व्हिडिओ त्यांचे आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील. तर त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह किमती बघायला भेटेल लाईव्ह सौदामध्ये. तर संपूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ लाईक करा, तुमचे कमेंट्स असतील ते सांगा. जर तुम्हाला अजून नवीन व्हिडिओ बघायचा सौदाचा तर याच्यानंतरचा रविवारचा व्हिडिओ नक्की बघा.